मजा मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन वन साई बन मौज मजा मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन वन साई बन साई बन सुटे का आनंद लुटू झाड़ी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार विरंगुळा विसाव्याचे वेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर असोसिएशन आणि पोलाद स्टील कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ऐसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमास पुणे टाउन प्लॅनिंगचे संचालक अविनाश पाटील, पोलाद स्टील कंपनीचे उपाध्यक्ष आशिष भाबडा, असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुमार पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार वेरड, स्पर्धेचे परीक्षक आर्किटेक्ट बिपिन बोडे, अमोद पुराणिक, इंजिनियर कपिल देशमुख, राजेश निगडे, बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड कन्व्हेयर इकबाल सय्यद, सचिव अनवर शेख, रामचार ठनकर, चंद्रकांत निकम, संजय बारगळ, प्रिया गोखले, प्रदीप तांदळे, भूषण पांडव, संजय चांडवले, बाळासाहेब पवार, प्रथमेश सुनावणे, अजित घोडके, ईश्वर बोरा, किरण वाघे, शेख रांधळे, विवेक आपटे, प्रकाश जैन, संजय पवार, अशोक सातकर, सुरेश परदेसी, सुरेंद्र धर्माधिकारी, अनिल धोकरिया, एस यू खान, अविनाश कुलकर्णी, अनिल साळुंखे, जवाहर मुथ्था, अनिल मुरकुटे, अजय दगडे आदी उपस्थित होते। या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक होत असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। सगळं परीक्षण केलेलं आहे म्हणजे आर्किटेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू, कॉस्ट वाईज सगळे प्रोजेक्ट्स आम्ही पहिल्या दिवशी तर आम्ही सगळे स्कूटनी प्रत्येक प्रोजेक्टची पहिले सगळे डॉक्युमेंटपासून सगळे केलेले आहे आणि सर्व एसआय टीमचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला सगळे डॉक्युमेंट्स छान पद्धतीने उपलब्ध करून दिले। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पर्सनल जे काही शॉर्टलिस्ट साईट केल्या होत्या त्या सर्व साईट व्हिजिट केल्या, पर्सनली आम्ही सगळ्या साईटवरती गेलो आणि सगळे प्रोजेक्ट्स पाहिले आणि त्यातले बेस्ट ऑफ बेस्ट आम्ही सिलेक्ट केलेले आहेत आम्हाला जे योग्य वाटलेले। काही कॅटेगरी अशा पण होत्या की त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशनमध्ये त्या बसल्या नाहीत, त्याच्यामुळे काही कॅटेगरीला आम्ही सिलेक्ट पण केलेलं नाही आहे म्हणजे आणि काही काही कॅटेगरीमध्ये खूप सुंदर प्रोजेक्ट होते आणि त्यातल्या त्यात आम्ही जे काही वेस्ट होते ते आम्ही सिलेक्ट केलेले आहेत आणि एकंदरीत सर्व एक्सपिरियन्स खूप छान होता। 2018 पासूनचे जे बांधकामं झालेले आहेत ते सर्व या कार्यक्रमासाठी अवॉर्डसाठी आपण एलिजिबल धरलेले आहेत। तर आपल्या अवॉर्डचा उद्देश हा आपल्यात निकोप स्पर्धा असावी व चांगल्या कामाला प्रोत्साहन दिलं जावं, जुन्या नव्याचा मेळ घालून काही चांगले कामं असतील ते आपल्या पब्लिकपर्यंत पोहोचता यावं म्हणूनच आपण हा कार्यक्रम सर्वांना खुला केला होता। अगदी फॅमिली फंक्शन टाईप आपण सर्व कुटुंबियांना सुद्धा बोलवलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आपले सन्माननीय अतिथी अविनाशजी पाटील साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले, ते आपला व्यवसाय व आपलं हे टाउन प्लॅनिंगशी निगडीत असल्यामुळं ते आपल्या कामाचे कुटुंब प्रमुखच आहेत, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळत असतात। या अगोदरही म्हणजे याच्या अगोदरचे डायरेक्टर साहेब जे असतील, आकोडे साहेब असतील, भुक्ते साहेब असतील, खूप साहेब असतील, सावजी साहेब असतील, यांनी देखील आपल्या संस्थेला वेळोवेळी खूप मदत केलेली। तसंच अविनाश पाटलांना आम्ही मागच्या काही दिवसात भेटायला गेलो असताना त्यांनी जवळपास आम्हाला 1.5 तास वेळ दिला, आमच्या सगळ्या समस्या समजून घेतल्या आणि लगेच फोनवरच त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न केला। हा खूप मोठा म्हणजे त्यांचा आम्हाला एक जाणवलेला गुण आहे का ते आज आत्ता ताबडतोब म्हणजे लगेच तुमच्या समोरच तुमच्या काही समस्या असतील तर सोडवतो, तर असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात आहेत। पोलाद बद्दल ह्यापेक्षा जास्त मी बोलणार नाही कारण पोलाद परिवाराचं जे वटवृक्ष आहे ते आपल्या सर्वांच्या साथीने आणि मार्गदर्शनानेच मोठं झालेलं आहे, त्यामुळे पोलाद परिवाराचे आपण सर्वजण सदस्य आहात आणि त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे।
आयसब स्ट्रक्चर अवॉर्ड हा अतिशय इनोवेटिव आणि प्रोडक्टिव असा एक कार्यक्रम आहे असं मी वैयक्तिक मानतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आम्हाला संधी मिळते की ह्या परिवाराचा सदस्य होऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची. त्याबद्दल मी आयसा परिवाराचे खूप खूप धन्यवाद मानतो. ज्या सर्व सहभागी झालेल्या एंट्री झालेल्या आहेत त्यांना मी खूप खूप अभिनंदन देतो. आणि ज्या सर्वांना अवॉर्ड मिळालेले आहेत त्यांना पण मी खूप खूप अभिनंदन देतो. आणि अशाच प्रकारे आपला सहयोग आम्हाला नेहमी निश्चितच लाभेल आणि हे असोसिएशन अशाच प्रकारे पुढे अजून चांगल्या प्रकारे, जसं आता दरवर्षी आम्ही बघतो आहोत की हा जो कार्यक्रम आहे ह्याचा व्याप वाढतो आहे, म्हणजे ह्याचा व्याप्ती वाढत आहे, याचा विस्तार वाढत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अजून अजून मोठा हा कार्यक्रम होत आहे. असाच हा कार्यक्रम अजून मोठा व्हावा आणि त्यामध्ये नेहमीच आम्हाला सहयोगी होण्याची संधी मिळावी अशी मी आयसाकडनं अपेक्षा जाहीर करतो. कुणीतरी काहीतरी मिसॲप करतं घरामध्ये, मग त्या वास्तूमध्ये काही दोष असतो का, त्या माणसामध्ये दोष असतो, हा थोडा संशोधनाचा विषय आहे. परंतु मी असं म्हणेन की वास्तू जर चांगली असेल आणि एखाद्या व्यक्तीला मग तो तिथे कायम राहणारा असो किंवा कधीतरी व्हिजिटर म्हणून जाणारा असो, त्याला त्या वास्तूत जाताना बसताना तास दोन तास असेल किंवा दिवसभर तो राहत असेल, रात्रभर मुक्काम करत असेल, त्या वास्तूमधनं काहीतरी एक एनर्जी मिळाली पाहिजे, एक चांगले कंपनं त्याला मिळाली पाहिजे आणि त्यातनं जे काही चांगले विचार आहे त्यातनं त्याला मिळाले पाहिजे आणि जे काही वाईट विचार असतील ते निघून जायला हवे. मग आपण असे डिझाईन करू शकतो का, आपण तशा प्रकारची फंक्शनॅलिटी त्या स्ट्रक्चरमध्ये देऊ शकतो का? कारण आजकाल बघा, आपल्याला विचार फार करतो आपण, कष्ट कमी करतो आणि त्या विचारामधनं काहीतरी वाईट विचार आले की काहीतरी करून बसतो आणि मग म्हणतो की अरे हा वास्तूचा दोष होता म्हणून असं झालं. तो वास्तूचा दोष म्हणून असतो. शेवटी आपण वास्तूवर येतो तर मग खरंच असं काहीतरी असतं का? आणि मग जर तसं असेल तर त्याच्यामध्ये काय आपण इम्प्रूव्हायझेशन केलं पाहिजे किंवा काही वेगळा विचार मांडला पाहिजे का? फक्त म्हणजे जसं म्हटलं की इंटिरियर केलं म्हणजे आपण छान डिझाईन करतो अशी काही भावना काही आर्किटेक्टची असते तसं असू नये. खरं तर मी असं म्हणेन की ज्या जे कोणी ते वास्तू वापरतात त्यांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे की तुम्हाला ही वास्तू कशी वाटते आणि तुम्हाला काय लूपोल्स वाटतात. म्हणजे नुसते चांगली वाटते, प्रत्येकजण म्हणेल मी राहतो ती वास्तू चांगलीच आहे, परंतु तुम्हाला काही अडचणी आहेत का, तुम्हाला काही त्यातनं सुचवा असं वाटतं की हे असं आणखी राहिलं असतं तर त्या चांगलं झालं असतं, तर या गोष्टींचा आपण बारकाईनं विचार केला गेला पाहिजे. वाढची सुरुवात 2001 साली पासून केलेली आहे व ते आजपर्यंत यशस्वी रीती चालू आहे. यामध्ये आमचे सभासदांचे मोठे सहकार्य मिळते. नगर शहर छोटे असून येथील घरांचे बजेट देखील कमी असते. या परिस्थितीत देखील आमचे सभासद उत्तम घर देण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळेस सभासदांनी भरपूर सहभाग घेतलेला आहे व मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज ज्या सभासदांना अवॉर्ड मिळाले त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. संस्था मोठी होत आहे. संस्थेच्या स्वतःच्या मालकीची कल्याण रोडवर 20,000 स्क्वेअर फूट जागा आहे. त्यामध्ये लवकरच आम्ही एसा भवनची भव्य इमारत बांधणार आहे. यासाठी सभासदांनी योग्य मदत करावी अशीच मी सर्वांना विनंती करतो. आमचे प्रायोजक पोलादचे भाबडाजी आम्हास नेहमी मदत व सहकार्य करत असतात. असेच त्यांनी एसा भवनसाठी ही सहकार्य करावे ही विनंती. संस्थेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, प्रायोजक यांच्या सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करू शकलो, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. असोसिएशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमही आवर्जून राबवले जातात. या स्पर्धेत नंदकुमार घोडके, पंकज जावरे, दिनेश येवले, विवेक आपटे, सचिन ख्रिस्ती, अविनाश कुलकर्णी, अमित बिहानी, मयूर कोठारी, कमलेश पितळे, दीपक मुथ्था, सचिन डागा आदींना विविध कॅटेगरीमध्ये बक्षिसे प्राप्त झाली. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.